सरणी भावा भावानी मारली आनंदाच्या भरात जायला लागले असरायला विचार लागले करायला जरा आम्ही चालत राहिलो तेर बाबा कोणतरी लागले हाकलून दिल दवा गावचा गाव धरी ब्रेका कोण आहे पाहिजे आपण बघायला त्या जागेला Thank you.
सुख भरपूर ज्याचा आता तुझा वाढला Thank you.
पाच भारती विखळाला जसे गावाच्या मजाला आणि पाटलाच्या वाड्याला आणि भाईल्या बाजूला जाऊन उभा राहिले दरवाज्याच्या तोंडाला जसं जाऊन दरवाजाच्या तोंडाला बिका उभा राहायला आणि हकारी लागल्या मारायला हकारी मारताला आवाज पाणी सुपळ गेला कुणाच्या शहीरच्या जाग्याला गावाच्या मजाला पाटलांचा वाडा पाटील गावचा कारभार करत होते न्याय निवाडा गावाचा तुडवत होते बिका न्याय निवाड्यामध्ये मग्न झालेला पाटील हरी मारल्याली ऐकू नव्हती जायाला त्या जायाला जसं हरी ऐकू नव्हती जायाला तसं शहीर काय पिकार घडला त्या पहिल्या सचिवांनी जेवढ्याला झाला ज्यावेळी न्याय निवाडा झाला मी सर शेवटा झाले बाबा आलेली गवळ्याची बाळ धुन दिसली पाटलांना पाटलांना हजनी ऐकली आपल्या संधी शिपायाला त्या जागेला जसं संधी शिपायाला अग्नि अमेरिका करायला आणि संधी शिपायाने पाटलाच्या म्हणण्याप्रमाणे निघून गेल्या दरवाजाच्या तोंडाला माझ्या या देवा चावे आवे गेले या गावे
Thank you.
देवाच्या वेळा भगवानाच्या वे काय करावं
पुढारी झाला म्हणले की अंगावर पांढरी कपडे घालायची बागा तुझमध्ये अजून जोर नसतो यार चार चौघामध्ये रुबाब गाजवायचा सरकारचा निधी वरून आला म्हणले की सगळा निधी खिशामध्ये घालायचा हे काम झालं ते काम झालं कशावर निस्ता बोर्डावर आणि कागदावर काम बोर्डावर आणि कागदावर पण एक एक काम करायचं नाही निधी सगळा खिशामध्ये काय म्हणे भैया धोई भरते रे काय करावे दादा ते कुरे बिरे दे माझं बोलणं करगा खोटे दे काय करावे दादा ते कुरे बिरे दे कार्यकर्ते जोडीला घ्यायचे आणि प्रत्येकाच्या घरा माणूस जायचे आणि 50 रुपयाची आयपत आहे जागाने 80,000 रुपयाची शहर पावती करायचे असा सगळ्या गावकऱ्यांचा पैसा जमा करायला लागलं काय करेल माहिती का एक तमाशाचा फड लावायचा गावाच्या मधाला पैस पटांगण बघायचे उभा करायचा तमाशा म्हणले की अवती भोवतीची खेड्या पाड्यातले सगळे लोक जमा व्हायची करणी बिन तितकीच आणि म्हातारी बिन तितकीच येत्या धरणी मागे राहते पण म्हातारी पुढे कारण फेटे उडवाय करो पण काय म्हणे मला गाय मागे मी जाईना पुढे मी जाईना गर्दी मेहती घुसते रे काय करावे दादा ते पुढे फिरते Yeah.
गावामध्ये प्रत्येक टिकटीवर एक बोर्ड असतो या MBBS डॉक्टर MBBS हो आणि पुढे लिहिलं असते डॉक्टर म्हणजे कसं माहित आहे का कसं बाळावर मच्छी बघत बघत शिकलेला डॉक्टर शिकलेला डॉक्टर त्या डॉक्टरचा एखादं पेशंट गेले अलरी आलं म्हणे की पहिल्यांदा त्याला आपल्या बेडवर झोपवायचं मग प्रत्येक गावाला प्रत्येक डॉक्टराची पद्धत वेगळी असल्या अलरी आला म्हणे की त्याला उलटो म्हणायचं पलटो म्हणायचं श्वास आत घे म्हणायचं श्वास बाहेर सोड म्हणायचं डोळे पासून मागायचं खोक म्हणायचं सगळं कार्यवाही झालं म्हणजे की सर स्वतःला त्याला विचारे बाबा तुला काय होत या मागाच्या 15 मिनिट तपासले काय मला माहित नव्हतं म्हणून तपासलो पण अशा त्याला काय होतं माहिती का खोकल्याची आई गुलाबात त्याला औषध देई खोकलाला म्हणून धावायला गेलं तर त्यानं औषध कसे दिलं शाई योगायोगानं नजर घेईन औषध मात्र गुलाबात दिलं यार आणि ज्यावेळी गुलाबात औषध दिलं ते भाकर काय तांबे हातात खाली ठेव ना आधी कोकून कोकून घायला असते आणि हे तांबे गुलाब लागले की मग परत घायला येत पण 1-2 रुपयाचा डॉक्टरला कधी कमी द्यायचा मला कधी घेते का बघा नाही घेणार पण काय म्हणा म्हणा का तिला पाहि तो कसा मी बांधतोय रे काय करावे दादा ते पुरे फिरते Thank you.
खुर्ची गुण तो आत उदया तेरी मित्र आणि एक कोकडा फिरून ज्याने तुम्ही चारायच्या त्या जागेला राजमुद्रा केला धनी मुद्रा केला बादशाही रामराम ठोकला आणि वाट लागले मी काय चालायला वाट लागले चालायला आणि वाटचाल करीत निघून गेले गाई म्हशीच्या खाणाला त्या जागेला वाटचाल करी
माझी मुद्रा करून निघून गेली आपल्या बरी का गाई म्हशीच्या खांडाला निघून गेली गाई म्हशीच्या खांडाला आणि लागले होते बरी का आपल्या भावा सरी बोलायला अरे घरच्या धन्याने आणि सोमराया पातल्याने सांगितले एक कोपरा धरून मी का चरणी पाहिजे साखरायला एवढे भक्ताने मनाचा विचार केला आणि या गवड्याच्या बाणी बोलवी काय कायला वृका जाणे असणी वृका जर असं आपण जर लागलो तर राहिला तर बघता बघता बाबा शिवार सगळा खातून जाईल त्या जागेला म्हणून विचार केला मनाचा आणि जाण्यासाठी दटी पाहिजे घालायला मनाचा विचार त्यांनी करायला आणि काय केलं शरीर घ्या पहिल्या सत्ययुगाला Thank you.
Thank you.
त्याच्या बाणीच्या जाग्याला जसं मनाचा विचार केला शाहीर तसे काय लागलं करायला त्या पहिल्या सचिव घराने देव होळ्याला गला अरे बाबाने लागले घालायला घातले आले ह्याला जागा बघून आलो तुम्ही का धावडायला जसं लागलं त्या जागावर जागावर ब्रिका वडायला तसं लागली ती दटी ब्रिका घुंपायला त्या जाग्याला लागले घुंपायला घुंपले आले दडी रे बाबा कोणी एका दिवसाला आणि रविवार या दिवसाला तिने सांज वेळेला त्या फार प्रेमिकाला सांज वेळेला गवळ्याच्या बाळाने चांगला वेळ भाऊ ब्रिका बघायला जसं त्या पहिल्या सचिवाला गाण्या वाड्यामध्ये राहिले त्या घाल त्या वेळेला ज्या रे वाड्या दिवसा
फार प्रेमी काला त्या पहिल्या सती होगार जस त्या गवयाच्या बहाने ऐतवाऱ्या दिवसाला त्या जागेला तिचा निळेला धे भाताचा चरुक गेला काया डोळ्याचा नारळ संकीला घेतला आगेने घेतली आणि बेडीच्या पेडला निघून आता जायला जस नदीच्या पेडला निघून ब्रिका जायला तसे नारळच्या निमरिका फोडायला अगरबत्ती त्याने लावायला आणि भाताचा दही भाताचा स्वरूप त्याने मारायला दही भाताचा स्वरूप दडी भोवतीने त्याने टाकला रजाण्या त्याने शिकल्या सवरलेल्या मुली सर म्हणले की लगेच सर्दी होती यार लगेच रोसायचं सासून काय बोललो म्हणले की लगेच बेडवर जाऊन झोप पडायचे दिवसभर काम नाही धंदा करायचा कामाने याचा वेळ झाला झाला म्हणले की येऊन उमऱ्यायचे उमऱ्यावर येऊन उभा राहायचं हलाऱ्याला म्हणलं की एकाच दोन दोन्ही ते चार करायचं आणि नवऱ्याला पटेल असं कानामध्ये सांगायचे पटत नसेल तर शाहीर काय करायचे रडायचं नाही जर रडू आलं ते डोळ्याला पाणी लावायचं पण नवऱ्याला पटवून सांगायचं घरामध्ये मला सासऱ्याचा जातले आया तेरे भाऊजी तर नेहमी वटवे ते करतोय नणंदबाईची तर ते करारले आणि सासूबाईची तर बोलायची घाई तेव्हा या घरामध्ये मला जात असताना मी कसं कुणाच्या जेवण राहायची मग मी म्हणून थांबलो या आता दिवसभर कामाची किरकिर कामावर आणि घरामध्ये आले की बायकोची किरकिर जे नवऱ्याला सण घेत नाही आई बाबाला विचारा जातोय मग काय होते मग वाढेत मग वाढत बांधण वाढले बांधणाच्या पायात घेरे आले बुडले बांधणाच्या पायात घेरे आले दुसऱ्या जी काजा वजा सगळा गुंडवायचा आणि माहेराला जायचे चार पण आठ दिवस परत मागे नवऱ्याचं कण बघायला यायचं नाही आता माहेरला गेलेलं चांगलं का नवऱ्याचं ऐकलेलं चांगलं नवऱ्याचं ऐकलेलं चांगलं बायकोचं ऐकलेलं चांगलं आता बायको सांगून सांगून काय सांगणार आहे काय सांगते प्रत्येकीला वाटत असते की आपण ज्यावेळी सवत राहणार त्यावेळी आपला सुखात समाधानाचा संसार होणार म्हणून बायकोला बायकोने लगेच नवऱ्याला सांगितलं आपण वेगळं राहायचं म्हणल्याबरोबर बाजारानं ऐकलं आणि आई बाबाला त्याने वेगळं ठेवलं ज्यावेळी वेगळं ठेवलं त्यावेळी आई बाप बहीण भाऊ आई बाप बहीण भाऊ सारे तुटले रे बांधणाच्या पायात गेले आजे फुटले कोणाला काम नाही नसायचा कोण काम करून खाते तर कोण फिरून खातोय कोण फिरून खाते तर कोण बसून खातोय
कामाची धंद्याची कुणाची कुणाला चाल नव्हती नव्हती पण ज्यावेळी आई बाबापासून वेगळा राहिला सगळ्या जबाबदाऱ्या अंगावर पडल्या त्यावेळेपासून स्वतःचा संसार स्वतः टाकायचा त्यामुळे काय करतोय पाचला उठणारा भाजर पाच ते पाचला उठायला लागला आणि गाई म्हशीच्या गोठ्यामध्ये जाऊ लागला धांडाण काढणार शेणाची बुटी डोक्यावर घेणार उकरण्यावर लूट टाकणार आणि पाट्याचे पाचला म्हणजे उदळ्याच्या अगोदर वहिणीचा भारा घरामध्ये आणून टाकणार का तो स्वतःचा संसार घरायचा म्हणून काय म्हणलं नाही का आता हिंड्यानं पिरन सारे आता हिंड्यानं पिरन सारे आते बुतले रे बांधे नाच्या पायात गेले आंधे बुतले आणि खरोखर प्रेमाचं नातं तुटलं प्रेमाचं नातं आई बाबाची माया बाळांच्या मनातून गेली काय म्हणणार काय अचानक केली देवारे अचानक केली देवारे तुटले तुटले रे बाळांच्या पायात गेले आले नवरा भाकर दिवसभर कामावर त्यामुळे घरामध्ये बसून हिला कंटाळा आहे का जो गमायचा नाही म्हणून ह्या माऊलीने घरामध्ये नवऱ्याला लगेच सांगितलं काय सांगितलं ते अहो ऐकलं का का आता पहिला पगार तुमचा होणार होणार पण पहिल्या पगाराला काय घ्यायचं आपल्या घरामध्ये टीव्ही पाहिजे घ्यायचं इतकेला बसून मला आता करमत नाही त्यावेळी माझ्या जीवाची करमणूक करण्यासाठी 1500 टीव्ही घ्यायची त्या बाजाराने पहिला पगार झाला त्याला पहिली घरामध्ये टीव्ही आणली हातामध्ये रिमोट मावली का दिवसभर टीव्ही बघायची आणि 5 वाजले नवरा कामानं यायचा वकूल झाला रे झाला म्हणले की दरवाजाच्या तोंडाला होगा हायाच आला रे आला म्हणले की नवऱ्याची करमणूक करण्यासाठी गाणं कुठलं म्हणायचं नवऱ्याला खुश केलं पाहिजे म्हणून माऊली हुमऱ्यावर उभा राहून गाणं काय म्हणजे म्हणे का एक लाजराने जाजरा मुकडा एक लाजराने जाजरा मुकडा चंद्रावाली पुढे लागे राजा मध्ये नाचते जसा जिजू माझा पुढे लागे राजा मध्ये नाचते जसा जिजू माझा पुढे लागे पहिल्या सचिवळी का काय जसं मी काय कळला तसं त्या पहिल्या सचिवला आणि काय लागलं दिवसा मासाने दिवस लागले शेरवळी घालून राहिला महिन्या पाठीमागे महिने लागले सरायला ज्याला दादाने चारली त्या दादा भेटी करू करे गोव्याची बाळबळी का गुंतली गेली वाढवडला चिरवे कारण बा माता आता मातेची आठवण नव्हती का यायला ध्या जाग्याला मातेची देवीची आठवण नव्हती या गवयाच्या बाळाच्या जाग्याला एका दिवस Thank you.
काका. जसं त्या पहिल्या सजीवाला गायीच्या निजानीच्या नादाच्या वेळेला गवळ्याच्या बाळाशी विसर पडला आपल्या देवीचा त्या जाग्याला. भारती विचार मनाचा केला हात लावला शिराबरी का कामाच्या मनाचा विचार मी काका. आता या भक्ताला आपल्या या गवळ्याच्या बाळाशी अति वापरा पाहिजे करून तरी का द्यायला पाहिजे करून यायला म्हणून वाढवला त्या देवीने त्या काळंबाबाचे देवीने पुढचा पुढा माघार्यांना फिरवायला. जसं पुढचा पुढा माघारी तिने फिरवायला देवीने गुरुबरी का हाता यायला.
मागचा पुढा पुढा दिन माघारी का फिरवायला दिवी निघून का दादा यायला चालायला निघून गेली आपल्या फाशा नाळा दिवी जाऊन का राहिली आणि सवळीच्या फाड्याला प्रेमाने गवयाची बाळवृका का उठायला जस गवयाची बाळ शेर उठायला सकाळच्या वृका पाऱ्याला तस दटीचे पिढीच तोंड सोडले त्या जाग्याला सोडले सोडले विचार मनाचा केला अरे बाबा कुणी कुडणाले केले आमच्या जाण्यावर कुणी देव धर्म घातला त्या जाग्याला सांगायला
वाढ वडलाची दिवी काळे मामातेचा रंग नाही आपण भरवायला राल्यापासून देवीची आठवण भाई मृगा करायला म्हणून या देवीचा राग झाला आमच्यावरती त्या जाग्याला म्हणून पाहिजे देवीचा रंग भरली बर का करायला अरे बोलाई भगाया लागे केला जसे का या गवयाचे भाने त्याचे हिजायला जसे या गवयाच्या भाने मनाचा विचार केला रात्रीची रात्र लागली कर्मायला आणि सकाळच्या पारला अंग सवळ त्याने करायला देव देवाला पुजला त्या पहिल्या सती युगाला अरे बाबाने गेलं पाहिजे घेर मी का जा वाड्याला देवीचा रंग पाहिजे आपला दा भरवायला म्हणून करता वडील तोडला बंधू लागला बोलायला बायका पोराजने आल्या आपल्या भावाला त्या जाग्याला बोलायला त्या पहिल्या सत्युगाला रे बाबा तुम्ही घेर मृगा जा वाड्याला सर्वांनी करायचं
चेंदी चोळा धुवायचा, हडवण मडवडायची, उभी झाडे काढायची त्या जागी आला. असे लागला ब्रिंका बोलायला, बोलत असताना त्या जागी आला. एवढ्याला पोतीला द्यायचा धुई वरून पाणी न्हायाच, तवळ मी जातोय हेळापुळे गावाला, पर्वतीचा बाजार करून येतोय त्या जागी आला. एवढे सांगितल्या परमाने काय राहिली करायला, गेला ती गर्दी त्या जागी आला. बोला ऐकून घेतले बायका पोराचे ब्रिंका, वाट लागले चालायला, वाचार करीत का चाललं त्या माऊदेशा नगराला. निघून गेल्या माऊदेशा नगराला, घेऊन का काय राहिले करायला. I'm gonna love you.
गुरुडाने नवसुमताचे माझ्या देवीचा रंग भरवायला. जसे एवढ्या बोलताच्या गुरुडाच्या बाळानं बोरवी का ऐकायला, आणि गुरुडाच्या बाळानं काय केलं, शहीर केला गेला. अरे नवा गुरुडाने नवसु फिरिले, गौऱ्याच्या भावात कासणारा धाम त्याचा भागवायला. निघून गेले बरे का त्या सायाच्या वाड्याला, निघून गेले सायाच्या वाड्याला, आणि या सायाच्या बाळाला कायला बोलायला. काया धडीचे हिरवे लुगडे पाहिजे, काही खर्चोय पाहिजे. जसं एका ध्यान दिला त्याचा धाम भागवायला. निघून गेले त्या कासाराच्या वाड्याला, जसं निघून गेलं कासाराच्या वाड्याला, आणि या कासाराच्या बाळाला कायला लागवल्याचा भावरी का बोलायला. असणाऱ्या काही काकणे घेतली, काळं म्हणी घेतलं, काळा दोरा घेतला. अरे सुई घेतली, असणारा धाम त्या साधला. वाद लागले चालायला, निघून गेले त्या बाजार पेटेला, निघून गेले बाजार विका पेटेला. तसे काय लागले करायला त्या जागेला. अरे वृंदावनी चारी तो जेनू, आणि नाच दि गोपाळ हरी, वाजवी तो ऐकून मधुर बासरी, राधा ओशील गे तू बावरी, राधा राधा करे बासरी. अस
असणारा सर्व बाजार झाला तर एका धाके राहिला. सर्व सारा बाजार त्यांनी करायला आणि कायला राशाई करायला त्या जागेला. बाजार घेतला हळदी कुंकवाचा बाजार घेतला काळ्या डोळ्या नारळ घेतला. अरे बाबा जे सर्व साहित्य लावला होता घ्यायला त्या जागेला. सर्व सारे साहित्य त्याने घेतला आणि गायला करायला त्या जागेला. अरे बाबा कारिक कोबरे बदाम केले नाच लिंबू का त्या फाळपणी विकाळाला. सर्व सारी खाऊची पाने घेतली आणि वृक्का केल रमजान वृक्का घेतले. कोणी पाठीचा बाजार घेतला सर्व सारे हाल म्हणायला. सर शेवटाला आलं त्याने घेतलं त्या जागेला. सर्व शेवटाला आलं त्याने घेतला बाजार घेतला संगीला आणि वाटला चालायला. बांगला भाच्याला लावला भाच्याला खरीत निघून आलं भिका त्या मावदेशा नगराला आणि घरबरी काता वाड्याला. तसं मावदेशा नगराला आणि घरबरी कवाड्याला आता यायला. तसं काय राहिला शहीर करायला त्या जागेला. साहित्य दिलं बायकांच्याकडे आणि देवीला आंघोळी लावलं होतं घालायला त्या जागेला. जसं चोळून देवीला आंघोळी लावलं घालायला माकडाला लडूला मी गालावायला. एवढ्याच फार देवी घाला देवीला चोळून मुळून आंघोळ त्याने घालायला. रान झाले काळ्या घडी देवीला देवीला त्याने नेसवायला. जसं लुगडे त्याने नेसवायला काही काकडे घातले देवीच्या हाताला आणि काय त्रिकार गेलं पहिल्याच तियुगाला.
Oh,
पाणी भूल तुपाची धार त्यावरती Thank you.
गेलो तळंग्या।